आपल्या सगळ्यांना झालेले नमस्कार। जय महाराष्ट्र। आपण गेले काही दिवस आम्हाला सगळ्यांना सन्माननीय नाना पटोलेजी, सन्माननीय जयंतराव पाटीलजी, सन्माननीय बाळासाहेब थोरात, सन्माननीय विजय वडेट्टीवारजी, सन्माननीय अनिल देसाईजी, नाना गवंडेजी, आमचे अनिल देशमुख साहेब, नाना गवंडेजी, सगळ्यांना तुम्ही कायम पकडून विचारायचं महाविकास आघाडीचं जागा वाटप काय झालं, किती झालं, कसं झालं, होतंय की नाही, होणार आहे की नाही। आता आम्ही सगळे इथे एकत्र आहोत। आमची शेवटची बैठक आता माननीय शरद पवार साहेबांसमोर पार पडली आणि पवार साहेबांनी आम्हाला सांगितलं की मीडियासमोर जाऊन तुम्ही आता घोषणा करा की महाविकास आघाडीचं जागा वाटप, महाविकास आघाडी आहे त्याच्यामध्ये काही कुठे दरार नाही आहे, महाविकास आघाडीचं जागा वाटप हे अत्यंत सुरळीत पार पडलेलं आहे। आमच्या तिन्ही पक्ष काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस माननीय शरद पवार साहेब आणि याशिवाय आमचं जे अलायन्स आहे इतर पक्षाबरोबर, मग समाजवादी पार्टी असेल, शेतकरी कामगार पक्ष असेल, भारतीय कम्युनिस्ट पार्टी, कम्युनिस्ट CPIM, आप, या सगळ्यांना सामावून घेणारं अशा प्रकारचं जागा वाटप आमचं पूर्ण झालेलं आहे। या क्षणी आम्ही इतकं सांगू की तिन्ही पक्ष हे साधारण 85, 85, 85, 270 जागांवरती आमची पूर्ण सहमती झाली आहे। त्यांचं आता आम्ही यादीही बनवलेली आहे। उरलेल्या जागा ज्या आहेत त्या आमचे जे मित्र पक्ष आहेत त्यांची मी नावं घेतली, त्यांच्याशी आमची उद्या सकाळपासून चर्चा सुरू होईल आणि अशा तऱ्हेनं 288 जागा या महाविकास आघाडी पूर्ण ताकदीने लढून महाराष्ट्रात सत्तेवर येईल। आज आपल्यासाठी ही एवढीच बातमी आहे। साहेब, तुम्ही जी यादी आता शिवसेना मुख्यालयात आली, त्या शिवसेनेच्या मुख्यालयातल्या यादीमध्ये काही करेक्शन्स आहेत, कारण की सांगोला तुम्ही जाहीर केलेली आहे, करेक्शन आहे की आता कशा प्रकारे काय झालं, की आमची जी ऍडमिनिस्ट्रेटिव्ह चूक कशी काय होऊ शकली हे या संदर्भात आम्ही आता आमचे अनिल देसाई साहेब आहेत, त्यांचे या सगळ्या गोष्टी ते जास्त काळजीपूर्वक पाहतात, पण उद्या आम्ही सगळे बसतो आणि त्याच्यावरती आम्ही नव्यानं काही चर्चा होती। पण मग 288 जागांचा काय विषय क्लिअर कधी होतोय, कारण की बाकीच्या उर्वरित जागा हा विषय हा आमचा प्रश्न आहे। 288 जागांचा प्रश्न जेव्हा आम्ही म्हणतो क्लिअर झाला तेव्हा आम्ही अत्यंत जबाबदारीने सांगतो। राऊत साहेब, आपण म्हणाल 85, 85, 85 हा काँग्रेस, शिवसेना, UBT आणि NCP या तिघांचा फॉर्म्युला आणि उरलेल्या जागा या मित्रपक्षांना दिल्या जाणार आहेत की त्यावरही या तिन्ही पक्षांचा काही दावा असणार आहे? नाही, जरी दावा असला तरी त्यातून मार्ग काढला जाईल। आता आमच्या यादीत आपण जर पाहिला असेल चुकून यादी आहे तर काही शेका पक्षाच्या संबंधित जागा आहेत, त्याच्यावर नक्कीच शेका पक्षाची चर्चा सुरू आहे। काही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे आहेत, त्या मित्र पक्षांशी संबंधित आहेत, काही काँग्रेस पक्षाच्या एखादी दुसरी जागा अशी आहे, किंवा तुम्ही काही चिंता करू नका। अत्यंत तुम्हाला कोणाला जरी असं पोटात आनंदाचं उकाळ्या फुटत होत्या यांचं काय होतं आहे, काय नाही होत, काय होणार आहे का नाही होणार आहे का, त्यांना सांगा सगळं सुरळीत पार पडलेलं आहे।